भाजप तालुका अध्यक्ष व त्यांच्या साथीदारांपासून मुक्ती मिळावी, तसेच मालकीच्या जागेवर कंपाऊंड बांधून अतिक्रमण चालू असलेले त्वरित थांबावे आणि भाजपा तालुका अध्यक्षावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी कल्याण सरोवसे तहसील कार्यालयासमोर शुक्रवारपासून उपोषणाला बसले आहेत. कल्याण सरोवसे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. त्यांनी आपल्या मागण्यांमध्ये म्हटले आहे की भाजपा तालुका अध्यक्ष रवी सरोवसे आणि त्यांचे साथीदार त्यांच्या त्रासापासून मुक्तता मिळावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. माझ्या मालकीच्या हॉटेलचे कंपाऊंड पाडून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न चालू आहे, तो थांबवण्यात यावा, अन्यथा इच्छा मारण्याची परवानगी मिळावी यासाठी उपोषण करते. कल्याण सरोवसे यांनी आपले दुसऱ्या दिवशी अमरण उपोषण सुरूच ठेवले आहे. आज उपोषणाला बसलेलो आहे. तरी मला भाजपचा तालुका अध्यक्ष रवींद्र रामनाथ सरोवसे हा मला खूप त्रास देतो. भाजपचा सत्तेतला माणूस असल्यामुळं पोलिसांना दाबून हे करून माझ्या जमिनीवर अतिक्रमण केलं आहे आणि बांधकाम माझ्या हॉटेलची भिंत पाडून बांधकाम करत आहे. तर त्या संदर्भात शासनाने आणि सरकारने मला न्याय द्यावा. हे रवी सरोवसे हा गुंड प्रवृत्तीचा माणूस असून त्याच्यावर बरेचसे केसेस दाखल आहेत. तरी सरकारने मला व माझ्या कुटुंबियाला न्याय द्यावा आणि माझ्या जी जमिनीवर अतिक्रमण होत आहे किंवा जे अतिक्रमण करण्याचे प्रयत्न चालू आहेत ते थांबवावेत आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत माझे आमरण उपोषण चालूच राहील. प्रतिनिधी नासिर पठाण, कॅमेरामॅन अशोक विरसह, जामखेड.